मित्रांनो, 1 ते 100 प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. याच्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये 101 ते 200 पर्यंतचे म्हणजे हे पुढचे 100 प्रश्न पाहणार आहोत. 101 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे ABCD मध्ये आणि 1 शब्द लिहिलेला आहे जबाबदारी. तो कोणत्या पद्धतीने बरोबर आहे तर जर आपण व्यवस्थितपणाने या स्क्रीनचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येऊन जाईल की D मध्ये जे लिहिलेलं आहे जबाबदारी, तो जो शब्द आहे तो अतिशय शुद्ध आहे. त्याच्यानंतर 102 नंबरला, परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी 108 प्रश्न सोडवले. या परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1/3 वजा गुण दिले गेले आणि प्रत्येक बरोबर उत्तराला 1 गुण दिला गेला. जर विद्यार्थ्याला 0 गुण मिळाले असतील तर त्याने किती प्रश्नांची चुकीची उत्तरे दिलेली आहे. स्क्रीनवर तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत 85, 81, 89 किंवा यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे 81, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर तारापूर अणुविद्युत संयंत्र कोठे आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान असे 4 ऑप्शन्स आहेत. तर तारापूर हे महाराष्ट्रामध्ये आहे. 104 नंबरला, शिक्षकांच्या शिक्षणात मानसशास्त्रावर भर म्हणजे आजच्या गरजेच्या आधारावर उत्कृष्ट ठरते. मुलांच्या बाबतीत असामान्य वर्तन टाळण्यासाठी, हे पहिलं ऑप्शन आहे. दुसरं, मुलांच्या बाबतीत बुद्धिमत्तेच्या वागणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी. तिसरं आहे, मानवी वर्तन समजण्यासाठी. आणि चौथं आहे, स्वीकृत वर्तन तयार करण्यासाठी काय परिभाषित केले आहे. तर याचं उत्तर आहे मानवी वर्तन समजण्यासाठी. 105 नंबरला, वायफळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. निरर्थक, पोकळ, एक प्रकारचे फळ किंवा सारयुक्त. तर याचं उत्तर आहे सारयुक्त. 106 नंबरला प्रश्न आहे, खाली दिलेल्या प्रश्नामध्ये एक विधान आहे ज्याचे 1 आणि 2 असे 2 निष्कर्ष त्या खालील अंकित केलेले आहे. या आधारे सर्वात योग्य पर्याय निवडायचा आहे. आणि विधान दिलेलं आहे, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात स्त्रियांशी केल्या जाणाऱ्या दुर्व्यवहाराचे खटले जास्त आहे. निष्कर्ष दिलेला आहे, शहरी भागामध्ये स्त्रियांशी केल्या जाणाऱ्या दुर्व्यवहाराचे खटले जास्त आहेत. दुसरं आहे, ग्रामीण भागात स्त्रियांना आवाज उठवण्याचे जास्त स्वातंत्र्य आहे. आणि याच्यावर आधारित असलेली ही 4 ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहे. यानंतर मी आता ऑप्शन वाचणार नाही, जेणेकरून हे जे पुढचे 100 प्रश्न आहेत ते लवकरात लवकर व्हावे. नाहीतर जर आपण फार डिटेलमध्ये पाहत गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. या 4 ऑप्शनपैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, निष्कर्ष क्रमांक 1 किंवा 2 अनुसरून आहे. इंग्लिशचा प्रश्न आहे, आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज नॉट स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्ट स्पेल्ड. एन्व्हायरमेंट, एनकरेजमेंट, क्वेश्चनायर आणि परफॉर्मन्स असे हे शब्द दिलेले आहे. एकाची स्पेलिंग चुकीची आहे. जर तुम्ही व्यवस्थित पाहत असाल तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की एन्व्हायरमेंटची स्पेलिंग ही चुकीच्या पद्धतीने लिहिलेली आहे. यानंतर अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली PQRST ही 5 वाक्य योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करायची आहे. म्हणजे एक गोष्ट दिलेली आहे कोल्ह्याची आणि कारकोच्याची. याच्यावर आधारित आपल्याला बरेचसे प्रश्न विचारले जातात. म्हणजे एकच प्रश्न आहे, थोडासा मोठा प्रश्न आहे, परंतु याच्यावर 4 प्रश्न दिले जातात. PQRST असे 4 वाक्य दिलेले आहे, म्हणजे एक गोष्ट दिलेली आहे, परंतु ती उलटसुलट क्रमाने लिहिलेली आहे. त्याला अगोदर व्यवस्थित करायची आहे, सिक्वन्सनुसार लावायची आहे. आणि त्याच्यानंतर विचारलेलं आहे की पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य चौथे असेल. त्याला अगोदर एक वेळेस ह्याला व्यवस्थितपणाने वाचायचं आहे. पी नंबरचं जे क्वेश्चन आहे, कोल्हा भरपूर जेवला तर कारकोच्या आपल्या लांब चोचीमुळे सूप पिणे अवघड झाले. क्यू नंबरचं सेंटेन्स आहे, यावेळी कारकोच्याने भरपेट खाल्ले तर कोल्ह्याची उपासमार झाली. आर नंबरचं सेंटेन्स आहे, एकदा एक कोल्हा एका कारकोच्याचा फार चांगला मित्र होता. एस नंबरचं सेंटेन्स आहे, कारकोच्यानेही आदरतिथ्याची परतफेड करण्याचे ठरविले व कोल्ह्याला मेजवानीसाठी आमंत्रित केले आणि लांब गळ्याचा अरुंद तोंडाच्या सुरईमध्ये सूप प्यायला दिला. आणि टी नंबरचं सेंटेन्स आहे, एके दिवशी कोल्ह्याने कारकोच्याला मेजवानीसाठी आमंत्रित केले
आणि खोड काढण्याचे ठरविले. त्याने एका टेबलवर रुंद डिशमध्ये थोडासा सूप पिण्यासाठी कारकोच्याला दिला. तर अगोदर ही जी स्टोरी आहे ती उलटसुलट क्रमानं आहे, त्याला व्यवस्थित लावायची आणि त्याच्यावर आधारित प्रश्न आहे की या ठिकाणी सांगितलं की चौथं वाक्य कोणतं असेल. आणि मध्ये या प्रश्नामध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्ट ही असते की याच्यावर चार प्रश्न दिलेले असतात परंतु ते सिक्वन्सनं नसतात. हा जो प्रश्न आहे 108 नंबरला आहे, तर याच्यावर आधारित असलेला प्रश्न हा 70 नंबरलाही होता, ह्याच्या पुढे 150 नंबरलाही आहे, 180 नंबरलाही असू शकेल, असं असतं ते. यामध्ये चौथं वाक्य कोणतं आहे, तर चौथं वाक्य असायला हवं एस नंबरचं, 109 नंबरला. हेपेटायटिस बी यामुळे होतो, जंतो जीवाणू किटाणू प्रोटोजोआ. तर हेपेटायटिस बी ही व्हायरसमुळं होतो, किटाणूमुळं होतो. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे, त्या चार विधाने या ठिकाणी दिसत आहे. वर्तुळाचा प्रत्येक व्यास त्याची जीवा असतो. दुसरं वाक्य आहे, वर्तुळाचे दोन व्यास एकमेकांना समांतर असतात. तिसरं आहे, वर्तुळाचे केंद्र हे नेहमी त्याच्या बाहेर असते. आणि डी नंबरचा आहे, वर्तुळाची प्रत्येक जीवा हा त्याचा व्यासही असतो. यापैकी योग्य उत्तर आहे, वर्तुळाचा प्रत्येक व्यास त्याची जीवा असतो. यानंतर 111 नंबरला आहे, खालील प्रश्नात एक आकृतीबंध दाखवला आहे, तो कळीची आकृती म्हणून नोंदला आहे. कागदाच्या मागच्या बाजूने बघितल्यास मूळची कळीची आकृती अचूकपणे कशी दिसेल ते तुम्हाला ठरवायचं आहे. या ठिकाणी एक आकृती आहे आणि चार ऑप्शनलाही आकृत्या दिलेल्या आहे, त्यांना नंबर दिलेला आहे ABCD. पहा ती आकृती कागदाच्या पाठीमागच्या बाजूने जिथं बी नंबरचा ऑप्शन आहे तशी दिसेल. भारताचे उपराष्ट्रपती हे पदसिद्ध सभापती असतात. नियोजन आयोगाचे, राष्ट्रीय विकास परिषदेचे, राज्यसभेचे, सार्वजनिक लेखा समितीचे. तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. 113 नंबरला पुन्हा एकदा आकृतीवर आधारित आहे. कागदाच्या एका तुकड्याला प्रश्न आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन घड्या घातल्या व तो कापला, तर तो उघडल्यानंतर कसा दिसेल. या ठिकाणी चार आकृत्या दिलेल्या आहेत ABCD म्हणून. त्याच्यापैकी सी नंबरची आकृती जशी आहे तो तसा दिसेल. यानंतर जर गुणाकार याचा अर्थ बेरीज आणि भागाकार याचा अर्थ वजाबाकी असेल तर खालील समीकरणाचे मूल्य शोधून काढायचं आहे. आणि समीकरण आहे 39×23/21×5. हे सगळं कॅल्क्युलेशन जर केलं, आपण चिन्हांची अदलाबदल केली तर उत्तर येईल 46. यानंतर स्वित्झर्लंडची वास्तविक राजधानी कोणती आहे, बर्न, झुरिक, जिनेवा, ल्युसर्न. यापैकी योग्य उत्तर आहे बर्न. पुन्हा एकदा आकृतीवर आधारित प्रश्न आहे. खालील प्रश्नामध्ये उत्तरातील पर्यायापैकी कोणत्या पर्यायी आकृतीत प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे. ABCD अशा चार आकृत्या दिलेल्या आहे प्रश्नाच्या आकृतीला मॅच करण्याकरिता, आणि उत्तर आहे डी नंबरची. 17 नंबरला आहे, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. आर्टिकल भरायचा व्यवस्थित. डॅश नाईल इज कॉमनली रिगार्डेड ॲज द लाँगेस्ट रिवर इन द वर्ल्ड. तर या ठिकाणी नदी आहे नाईल म्हणजे, आणि त्याच्यासमोर आपण द लावू शकतो. या ठिकाणी 118 नंबरला, रिकामी जागा हा मानसशास्त्राचा जनक आहे. तर आपल्याला माहिती आहे ॲरिस्टॉटल हाच मानसशास्त्राचा जनक आहे. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे. त्या ठिकाणी ABCD असे चार वाक्य लिहिलेले आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहत चला. उत्तर बरोबर योग्य आहे ए नंबरचं ऑप्शन, शिक्षा म्हणजे काय याची प्रचिती यायला लागले. त्याच्यानंतर 120 नंबरला, मतिमंदत्व म्हणजे काय. एकतर विसराळूपणा, दुसरं ऑप्शन आहे अतिचळवळ, तिसरं आहे बौद्धिक कमतरता, चौथं आहे भावनिक विकार. त्या याच्यापैकी मतिमंदत्व म्हणजे बौद्धिक कमतरता होय. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन वर्ड इज गिवन बिलो, फाइंड द वर्ड विच इज अपोजिट अँड मीनिंग टू द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. द प्लॅनेट हॅड टू डेव्हिएट फ्रॉम इट्स नॉर्मल फ्लाईट पाथ. अँड डेव्हिएटच्या खाली अंडरलाईन आहे, त्याचं उत्तर ऑप्शनपैकी असेल कॉन्सन्ट्रेट.
122 नंबरला आहे. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर यासारख्या वैद्यकीय स्थितींशी संबंधित आहे. ऑप्शन आहे एड्स, दुसरं आहे ब्रेन ट्यूमर, तिसरं आहे फ्रेजाईल एक्स सिंड्रोम आणि चौथा आहे टाईप 1 मधुमेह. तर यापैकी उत्तर आहे फ्रेजाईल एक्स सिंड्रोम. 123 नंबरला प्रश्न आहे, अशा तुकड्यांची संख्या किती असेल ज्यामध्ये एका घनाला एक दिशेने 4 काप करून दुसऱ्या दिशेने 7 काप आणि तिसऱ्या दिशेने 8 काप करून कापले जाऊ शकेल. 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, त्यापैकी उत्तर असेल 360. त्यानंतर अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन फ्रेजल वर्ब इज गिवन बिलो. आउट ऑफ द 4 ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेजल वर्ब. सेंटेन्स आहे मोहित पुल्ड ऑफ अ बिझनेस डील. पुल्ड ऑफच्या खाली अंडरलाईन आहे आणि ऑप्शनमध्ये 4 उत्तरापैकी एक उत्तर आहे अ सक्सिडेड इन गेटिंग. त्यानंतर 125 नंबरला, समाजाचा प्रतिनिधी म्हणून शाळेचे पहिले कर्तव्य काय आहे. तर 4 ऑप्शनपैकी योग्य उत्तर आहे जीवनासाठी मुलाला तयार करणे. त्याच्या पुढचा प्रश्न, 3 मिनिटे हे एका तासाचे किती टक्के आहे. 2%, 5%, 3% की 6%. तर 3 मिनिटे हे एका तासाचे 5% एवढे असते. त्यानंतर एक समीकरण दिलेलं आहे, 2y याचा घातांक वजा 9y अधिक 9=0. या संवर्ग समीकरणाची मुळे आपल्याला काढायची आहे. 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, त्यापैकी योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए 3 आणि 3/2. बेढब या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. बेडौल, सुस्वरूप, सुरेख, नाजूक. तर बेढबचा विरुद्धार्थी शब्द बेडौल असा होईल. 129 नंबरला, व्यक्तींच्या एका गटाने 10 दिवसात एक काम करण्याचे ठरवले पण त्यांच्यातील 5 जण स्वतःच अनुपस्थित राहिले. जर राहिलेल्या लोकांनी 12 दिवसात काम पूर्ण केले असेल तर काम करण्याचा निर्णय घेतलेल्या पुरुषांची संख्या काढा. 20 पुरुष, 30 पुरुष, 40 पुरुष की 50. तर ही गणित आपण व्यवस्थित केल्याच्या नंतर लक्षात येईल की 30 पुरुष हे त्याचं उत्तर असायला हवं. खालीलपैकी कोणते एक युनेस्कोच्या उद्देश व हेतूपैकी एक नाही. हे 4 ऑप्शन्स आहेत, त्यापैकी राष्ट्रवादी गटांमध्ये गर्व निर्माण करते हे डी नंबरचं ऑप्शन जर सोडलं तर बाकीचे 3 युनेस्कोचा उद्देश आणि हेतू आहे. ते उद्देश आणि हेतू काय आहे, एक तर आहे एक शैक्षणिक अलौकिकताचे आयोजन करणे, बौद्धिक परस्परावलंबित्व वाढवणे, तिसरं आहे जगातील लोकांना एकत्र आणण्यासाठी मदत करणे. 131 नंबरला आहे, खालीलपैकी प्राथमिक उपभोक्ता कोण. गाय, कुत्रा, ससाना, अस्वल. प्राथमिक उपभोक्ता याच्यापैकी गाय असणार आहे कारण ती डायरेक्ट गवत खाते. यानंतर एक निर्देश दिलेला आहे, खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे ते लिहायचं आहे. अचूक उत्तर नाही दिलं तरीही जवळचं उत्तर जरी असेल तरी चालेल. आणि प्रश्न दिलेला आहे 14² - 7² + 4 घन, तर तो येईल 211. 1979 वर्षामध्ये ख्रिसमस मंगळवारी साजरा केला गेला आहे, तो त्याच वारी पुन्हा कधी साजरा केला जाईल. 1985, 1984, 1990, 1986 असे ऑप्शन्स आहेत, त्यापैकी 1984 साली तो त्याच दिवशी पुन्हा येईल. प्राचीन व्यक्तीच्या शिक्षणात समाविष्ट असलेले तत्त्वे आजच्या काळात ओळखले जाते. कोणते? व्यावसायिक, नैतिक, धार्मिक, हे सर्वच्या सर्व बरोबर आहे. त्यानंतर एक संख्या आणि अक्षरमालिका दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. आपल्या एक व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही जी अक्षरमालिका आहे ती पहा
आणि प्रश्न त्याच्यावर आधारित असा आहे, जर पहिल्या 10 घटकांचा क्रम उलटला असेल तर खालीलपैकी कोणता घटक उजवीकडून 21वा असेल? चार ऑप्शन्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि उत्तर असेल सी नंबरचं। खालीलपैकी कोणते क्षेत्र भारतीय प्रदेशाचे भाग नाही? उत्तर पूर्व भारत असेल, अंदमान निकोबार बेटे आहे, लक्षद्वीप बेटे आहे की ब आणि क दोन्ही? तर ब आणि क दोन्ही हे डी नंबरचं ऑप्शन बरोबर आहे। जीन्स आणि अनुवांशिकतेशी संबंधित जीवशास्त्राची रिकामी जागा ही एक शाखा म्हटली जाते। अनुवांशिकशास्त्र झाड फोंक भीती मनाचे विकार, तर ज्याला आपण जेनेटिक्स म्हणतो अनुवांशिकशास्त्र ती एक शाखा आहे। त्यानंतर खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षरसमूह निवडायचा आहे आपल्याला। एक ए एफ जसे के पी, तर एफ एम जसे काय? चार ऑप्शन आहेत, त्याच्यापैकी योग्य उत्तर असेल पी डब्ल्यू। यानंतरचा प्रश्न असेल 139 नंबरला, खालील दिलेल्या प्रश्नावर योग्य उत्तर लिहायचं आहे। शब्द काय दिलेला आहे पहा, खालील प्रश्न दिलेल्या शब्दांवर आधारित आहे। शब्द दिलेले आहे ले, एडिटर, प्रिकर्सर, ऑर्थोटॉक्स। आणि यामध्ये विचारलं आहे एडिटर या शब्दात किती शब्दांच्या जोडीमध्ये तितकेच वर्ण आहे जितके इंग्रजी वर्णमालेतील आहेत? ऑप्शन आहे 1, 2, 3, 4 आणि उत्तर आहे 2। भारताने पहिली अणुबॉम्ब चाचणी कुठे आयोजित केली होती? चंद्रपूर, पोखरण, पालोदी यापैकी नाही, तर ते पोखरण या ठिकाणी पहिली अणु चाचणी भारतानं घडवून आणली होती। अनुक्रमांक दिलेला आहे 25, 50, 75। असे जर करत गेले तर 8वं पद कोणतं असेल? तर 8 नंबरचं पद असेल 200। वैयक्तिक संगणकाद्वारे तयार होणारा कचरा म्हणजे काय? संगणक कचरा ई वेस्ट, पी सी वेस्ट, भौतिक वेस्ट, तर ई वेस्ट असं आपण त्याला म्हणतो। यानंतर आहे प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहे, ज्यांच्याखाली ए बी सी डी असे 4 विधानं आहेत। क्रमवार विधानांची जोडी निवडायची आहे ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवतं आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल। विधान आहे जेव्हा तुम्ही मुलाखत पास करता तेव्हा तुम्हाला नोकरी मिळते। ए नंबरचं वाक्य आहे तुम्ही मुलाखत पास केली, बी तुम्ही मुलाखत पास केली नाही, सी तुम्हाला नोकरी मिळाली आणि डी तुम्हाला नोकरी मिळाली नाही। आणि हे 4 ऑप्शन्स, उत्तर असेल ऑप्शन नंबर डी। यानंतर आपण जी कोल्ह्याची गोष्ट पाहिली होती की कोल्हा आणि कारकोचा यांना जी कथा दिलेली होती पी क्यू आर एस टी अशा सेंटेन्समध्ये त्याला क्रमवार लावायचं आणि त्याच्यावर आधारित प्रश्न विचारायचे, तर त्याच्यावर आधारित असलेला एक प्रश्न या ठिकाणी पुन्हा एक विचारला आहे। प्रश्न दिला आहे की पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य तिसरे असेल? तर 3 नंबरला सेंटेन्स असेल पी वाला। दिलेल्या पर्यायापैकी वेगळं ते निवडायचं आहे, ऑड मॅन आउट काढायचं आहे आपल्याला। त्या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत, त्यापैकी ऑड मॅन आउट असेल ऑप्शन नंबर बी। या ठिकाणी 146 नंबरला पुन्हा कूट प्रश्न दिलेला आहे, प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहे ज्यांच्याखाली ए बी सी डी असे 4 विधानं आहेत। क्रमवार विधानांची जोडी निवडायची आहे ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवतं आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल। उदाहरण दिलेलं आहे, विधान दिलेलं आहे हे मांजर एकतर फर असलेलं आहे किंवा स्ट्रीप असलेलं आहे। ए नंबरचं सेंटेन्स दिलं आहे मांजर फर असलेला नाही, मांजर स्ट्रीप असलेला आहे, मांजर फर असलेला आहे, मांजर स्ट्रीप असलेला नाही। आणि हे 4 ऑप्शन्स, त्यापैकी उत्तर क्रमांक बी। 40 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये आर उजवीकडून 5व्या क्रमांकावर असून आर आणि डीमध्ये 10 विद्यार्थी आहे, तर रांगेमध्ये डावीकडून डी
कितव्या स्थानावर आहे? चार ऑप्शन आहे, 26व्या नंबरला, 23व्या नंबरला, 24व्या नंबरला का 25व्या नंबरला। तर तो 25व्या नंबरला असेल। गणिताचा एक प्रश्न आहे 148 नंबरला, 125 अधिक 127 भागिले 25 वजा 15 अधिक 9 किती होतील? सोडवल्याच्या नंतर उत्तर येईल 8। यानंतर दोन व्यक्ती सारखे अंतर अनुक्रमे 50 किलोमीटर प्रति तास आणि 60 किलोमीटर प्रति तास या गतीने कापतात। जर एक व्यक्ती दुसरेपेक्षा 50 मिनिटे जास्त घेत असेल तर प्रवास केलेले अंतर किती असेल? 200 किलोमीटर, 290 किलोमीटर, 280 किलोमीटर किंवा यापैकी नाही? तर उत्तर आहे यापैकी नाही। दिलेल्या चारांपैकी वेगळी असणारी आकृती काढायची आहे, ऑड मॅन आउट काढायचा आहे। चार आकृत्या दिलेल्या आहे, त्यापैकी सी नंबरची आकृती या मालेमध्ये बसत नाही। मानक उद्देश प्राप्त करण्यासाठी एकत्रित काम करणे, प्रसार, सहकार, सहकृती, सामान्य प्रभाव, तर याचं उत्तर असेल सहकृती। यानंतर एक विधान दिलेलं आहे, एक्स महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाने लागू केलेले शून्य असहिष्णुता धोरणाविरोधात आंदोलन केले आहे। पॉलिसी म्हणते की कॉपिंग आणि रॅगिंगच्या बाबतीत कॉलेजला सहिष्णुता राहणार नाही। आता कृतीचा कोर्स दिलेला आहे, कॉलेज एक्सने आपली नवीन पॉलिसी काढली पाहिजे किंवा दुसरं कॉलेज एक्सने आपल्या फीस कमी करावी। हे चार ऑप्शन, त्यापैकी असं आहे की पहिलं आणि दुसरं दोन्हीपैकी काहीही अनुसरण करत नाही। 153 नंबरला विचारलेलं आहे सूर्यमंदिर कोठे आहे, तर सूर्यमंदिर हे कोणार्क या ठिकाणी पाहायला मिळतं। खालील शब्दांची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करायची आहे, क्रुईज, क्रपर, क्रुसेट, क्रूट, क्रम, याला अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये लावायचं आहे आणि जिथे अल्फाबेटिकली व्यवस्थित ऑर्डर आहे तो आहे ऑप्शन नंबर डीमध्ये। कोक काय आहे, तर कोकमध्ये 98% कार्बन असते। 653 × 749 किती होतील? तर 48,997 होईल। पुन्हा एक गणितच विचारलेलं आहे, 21,629.6438 + 64,30.820 किती होईल? 15,198.8148। पुन्हा एकदा चिन्हाची अदलाबदल करून एक उदाहरण दिलेलं आहे, चिन्हामध्ये सांगितलं आहे की वजा आणि प्लस, तसेच आकडे 7 आणि 12, तर 7 + 3 + 12 मूल्य किती असेल? हे सगळं कॅल्क्युलेशन केल्याच्यानंतर उत्तर मिळेल आपल्याला 16। आभास ही बाह्य उत्तेजनांच्या अनुपस्थितीत उद्भवणारा समज आहे, खरं आहे, खोटं आहे, दोन्ही बरोबर नाही आहे किंवा सांगता येत नाही? तर याचं उत्तर आहे हे खरं आहे। पाम तेल शेतीच्या परिणामी दरवर्षी किती ॲरॉंगटॉन अदृश्य होतात? तर ते आहे 5,000। आउट ऑफ गिवन ऑप्शन चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक, हिज आउटस्टँडिंग परफॉर्मन्स स्टोल द शो। त्यानंतर यापैकी प्रत्येक प्रश्नामध्ये अक्षरे, शब्द किंवा संख्यांचे चार समूह देण्यात आलेले आहे, त्यापैकी वेगळं ते लिहायचं आहे। हे चार ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत, त्यापैकी ऑड मॅन आउट आहे सी नंबर। जर वस्तू 6% तोट्याऐवजी 6% नफ्याने विक्री केली तर विक्रेत्याला ₹6 जास्त मिळतात, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 60 रुपये, 66 रुपये, 50 रुपये की 36 रुपये? तर उत्तर असेल 50 रुपये। गीते रचणारा कोण असतो? तर गीते जो रचतो तो असतो गीतकार। भारताचे पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर पहिले राष्ट्रीय उद्यान हे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे आहे। त्यानंतर यांनी सांगितलेला एक आकृती,
कागदाच्या एक चौरस एक पत्रक तुकड्याला प्रश्नातील मुख्य आकृतीत दाखवल्याप्रमाणे मध्यभागी दोन घड्या घातल्या व भोके पाडले तर तो उलगडल्यानंतर कसा दिसेल? उत्तरादाखल दिलेल्या ए बी सी डी पर्यायामधून योग्य आकृती निवडायची आहे। तर चार आकृत्या तुमच्यासमोर दिसत आहेत, त्यांना नाव ए बी सी डी आहे। त्याच्यापैकी उत्तर असेल ऑप्शन नंबर बी। 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय हे त्यांच्या मुलांच्या वयाच्या 7 पट होते, पण 5 वर्षानंतर वडिलांचे वय त्यांच्या मुलाच्या वयाच्या 3 पट होईल। वडील आणि मुलांचे वर्तमान एकूण वय काय आहे? 40 वर्ष, 50 वर्ष, 35 वर्ष की 48 वर्ष? तर या प्रश्नाचं उत्तर असेल 50 वर्ष। आउट ऑफ गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज स्पेल्ड करेक्टली। 4 स्पेलिंग आहेत, त्यापैकी एकच व्यवस्थित आहे, ती कोणती आहे? तर ती आहे फॅरनहाईट। यानंतर 169 नंबरला, जर तुम्ही एखाद्या महाविद्यालयामध्ये काम करत होता, तिथे तुम्ही शिकवण्याऐवजी अशैक्षणिक कामात गुंतलेले होता, आपली नोकरी टिकवून ठेवण्यासाठी आपला निर्णय काय असेल? हे तुम्हाला 4 ऑप्शन दिसत आहे, व्हिडिओ पॉज करून पहा। पहिला ऑप्शन आहे आपल्याला शिकवण्यासाठी नियुक्ती केली आहे नाही की सुधारण्यासाठी। बी नंबरला आहे आपण आपल्या कामात रुची ठेवणारच पण त्यासोबत शिकवणीवर काम करत राहू। सी नंबरला आहे आपण नोकरी सोडणार नाही पण बदली करून घेण्यासाठी प्रयत्न करू। आणि डी नंबर, नोकरी टिकवून ठेवण्यासाठी आपल्यात न्यूनगंड विकसित होईल। उत्तर असायला हवं आपण आपल्या कामात रुची ठेवणारच पण त्यासोबत शिकवणीवर काम करत राहू। यानंतर खालीलपैकी प्रत्येक प्रश्नामध्ये मालिकेमध्ये एक संख्या चुकीची आहे, चुकीची संख्या शोधा। 2, 3, 12, 37, 86, 168। ऑप्शन आहे 2, 3, 166, 86। उत्तरामध्ये असावं 166। यानंतर खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या। या ठिकाणी सांगितलेलं आहे सुमित, पंकज, वसीम, भीषण, कपिल कॉलेजच्या क्रिकेट टीमचे 5 खेळाडू आहे आणि त्यांची गावे सुरत, पुणे, वारंगल, बेंगलोर, कलकत्ता आहे, पण ती या क्रमामध्ये नाही। हे 5 स्पेशालिस्ट स्पिनर, पेस बॉलर, विकेट कीपर, बॅट्समन आणि कॅप्टन ही पदे भूषवतात, पण पुन्हा एकदा ती त्यांच्या नावाच्या वर दिलेल्या क्रमानुसार नाही। एक ऑप्शनला दिलेला आहे त्यांची नावे, गावे आणि विशेषतांची सुरुवात एकाच अक्षराने होत नाही। दुसरो कंडिशन आहे पंकज किंवा वसीमपैकी कोणीही कॅप्टन नाही आणि ते सुरत किंवा बँगलोरचे नाही। तिसरी कंडिशन आहे सुमित विकेट कीपर ही नाही किंवा बॅट्समन सुद्धा नाही। 4 नंबरला आहे पुणे भीषणचे गाव नाही। 5 नंबरला दिलेला आहे बँगलोरचा खेळाडू विकेट कीपर आहे। आणि शेवटचे ऑप्शन आहे कॅप्टनचे गाव पुणे आहे आणि बॅट्समन वारंगललाच नाही। या ठिकाणी प्रश्न जरी थोडासा मोठा असला तरी याच्यावर आधारित 4 प्रश्न विचारलेले असतात, म्हणून आपल्याला एकदा या खेळाडूंची भूमिका आणि त्यांच्या गावांची नावे सिक्वन्सनुसार लावून घ्यायची आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे। कारण या ठिकाणी फक्त क्वेश्चन नंबर 171 एक प्रश्न आहे, परंतु मागे 90 नंबरला एक प्रश्न होता याच्यावर आधारित आणि 40 नंबरला पण होता आणि या नंबरला देखील आपल्याला हे विचारलेलं आहे। आणि या ठिकाणी एवढं सगळं आपण व्यवस्थित क्रमवार लावल्याच्या नंतर याच्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे की कपिलचे गाव कोणते आहे? पुणे, सुरत, वारंगल, बेंगलोर असे हे ऑप्शन आहे। त्यापैकी योग्य उत्तर असायला हवं बेंगलोर। यानंतर अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन फ्रेजल व्हर्ब इज गिवन बिलो। आउट ऑफ द 4 ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेजल व्हर्ब। सेंटेन्स आहे द मेडिसिन विल ॲक्ट ऑन द पेशंट आफ्टर सम टाईम। व्हॅनिश पहिलं ऑप्शन आहे,
प्रोड्यूस इफेक्ट, दुसरा ऑप्शन है न्यूलिफाय, तीसरा है आणि चौथा है इन्फेक्ट। उत्तर असायला हवं प्रोड्यूस इफेक्ट। 173 नंबरला आहे, शिक्षणातील सामाजिक भर देणाऱ्या चळवळीस ओळखण्याजोगी डेन्मार्कची 7 मुख्य तत्वे शैक्षणिक समाजशास्त्राच्या प्रगतीची सुरुवात, हे वरीलपैकी सर्व बरोबर आहे। खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडायची आहे। सफरचंद, जसं फळ तसं प्रेम करणे म्हणजे घृणा करणे, भुंकणे वृक्ष, पाय हात, कोबी भाजी, यापैकी कोबी भाजी हे व्यवस्थित जुळेल। त्यानंतर या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला ए आणि बी अशी दोन विधाने दिलेली आहे, एक आणि दोन असे दोन निष्कर्ष दिलेले आहेत। सामान्यपणे माहीत असलेल्या तथ्यांशी जुळत नसले तरी खालील दोन विधाने बरोबर आहेत असे समजा, आणि खालीलपैकी कोणते निष्कर्ष दिलेल्या वाक्यांना पूर्णपणे लागू आहे ते ठरवायचं आहे। निवेदन आहे, काही पुस्तके पेन्सिल आहे, आणि दुसरं निवेदन आहे काही पेन्सिली पेन आहे। आता निष्कर्ष काय आहे, काही पुस्तके पेन आहेत आणि काही पेन पुस्तके आहे, आणि हे चार ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। त्यापैकी योग्य उत्तर असायला हवं ऑप्शन नंबर डी। कदाचित नऊ शिक्षक आपल्या वर्गात सर्वोत्कृष्ट रिमाइंडर आपल्यासोबत आणू शकतो, ज्याला की आपण स्मरणपत्र म्हणतो। चार ऑप्शनपैकी जे ऑप्शन योग्य आहे ते आहे विद्यार्थी समायोजन हे सर्वश्रेष्ठ शैक्षणिक उद्दिष्ट आहे। 177 नंबरला एक पुरुष एका स्त्रीला म्हणतो, तुमच्या एकुलत्या भावाचा मुलगा माझ्या पतीचा भाऊ आहे, तर त्या स्त्रीचे पुरुषासोबत नाते काय, आई असेल, बहीण असेल, सासू असेल की आजोबा असेल? तर उत्तराला आपल्याला पर्याय क्रमांक 3 सासू हे उत्तर बरोबर आहे। दिलेल्या पर्यायामधून वेगळं ते निवडायचं आहे, थंड, ताप, निरोगी, अशक्तपणा। तर निरोगी हे ऑड मॅन आउट आहे। फोटोमधील एका स्त्रीकडे बोट दाखवून एक पुरुष म्हणतो, ती माझ्या सुनेच्या सासूच्या मुलाच्या वडिलांची आई आहे, तर त्या स्त्रीचे त्या पुरुषासोबत नाते काय आहे, आई, सासू, बहीण की पत्नी? तर ती आई असेल। यानंतरचा एक प्रश्न, खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायापैकी कोणत्या पर्यायाची आकृती प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे? प्रश्नाची आकृती पहा आणि उत्तराची आकृती देखील पहा। ABCD प्रत्येक ऑप्शनला नाव दिलेलं आहे, त्यापैकी डी नंबरची आकृती ही अंतर्भूत आहे। त्यानंतर एक गणिताचा प्रश्न आहे, जो की तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि पहा काय दिलेलं आहे, त्याच्याकरिता उत्तर असायला हवं याचं 1/√3। त्यानंतर 182 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी, की निक्की एक मुलगा दक्षिणेला 5 किलोमीटर चालत जातो, डावीकडे वळतो आणि 4 किलोमीटर जातो, पुन्हा डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर चालतो, तर आता त्याचे तोंड कुठल्या दिशेला आहे, पश्चिमला आहे, उत्तरला आहे, का पूर्वला आहे, का दक्षिणेला आहे? तर व्यवस्थित आपण कागदावर मांडणी केल्याच्या नंतर लक्षात येईल आपल्याला की त्याचं जे तोंड आहे ते उत्तरेला आहे। अल्ट्राव्हायोलेट किरणांची तीव्रता मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण हे ॲक्टिनोमीटर हे असते। 184 नंबरला आहे, खालील प्रश्नांमध्ये एका शब्दानंतर 4 शब्द दिले आहे, त्यापैकी एक शब्द दिलेल्या शब्दांची अक्षरे वापरून तयार केला जाऊ शकत नाही, हा शब्द शोधा। ॲक्युपेशनल असा हा शब्द आहे आणि ऑप्शनला दिला आहे नॅचरल, पोर्शन, रेशनल, ऑप्शनल, आणि उत्तर असेल रेशनल। यानंतर आधुनिक शाळेचे प्राथमिक ध्येय हे विद्यार्थ्यांच्या विकासावरून दिसून येते, तर पहिलं ऑप्शन आहे चांगले वर्तन, दुसरं आहे उच्च स्वाभिमानी विद्यार्थी, तिसरं आहे नैतिक मूल्यांची ध्वनी प्रणाली। हे तिन्हीच्या तिन्ही ऑप्शन्स करेक्ट आहे। त्यानंतर 186 नंबरला आहे, एक मानसशास्त्रज्ञ होण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे? त्या सामान्य कौशल्य, निरीक्षण कौशल्य आणि विशिष्ट कौशल्य ही जी पात्रता आहे ती आवश्यक आहे।
त्यानंतर वसुंधरा राजे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत, तर त्या राजस्थान राज्याच्या मुख्यमंत्री आहेत, त्या काळामध्ये होत्या, परंतु आता राजस्थानचे मुख्यमंत्री हे बदललेले आहे. 188 नंबरला प्रश्न आहे, 4.39 × 1.2 म्हणजे किती, तर उत्तर असायला हवं 5.2679/9. यानंतर 189 खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता आहे, जळजळ, जळखळ, जळफळाट, जळमळ, असे 4 ऑप्शन आहे. त्यापैकी जळखळ हे चुकीचा शब्द आहे. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मीनिंग टू द गिवन वर्ड. अकम्प्लिश, अकम्प्लिश म्हणजे अचीव करणे. यानंतरचा प्रश्न आहे, 1.14 + 1.16 + 1.8 किती प्लस 1.112. तर या ठिकाणी सगळं आकडेमोड केल्याच्या नंतर, कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर उत्तर यायला पाहिजे 5/24. यानंतर खालील आकृतीमध्ये मालक, ब्रोकर आणि कामगार दर्शवले आहे. हे सर्व तिन्ही म्हणजे मालक, ब्रोकर आणि कामगार दर्शवणारा प्रदेश ओळखा. या ठिकाणी ऑप्शन्स 4 आहे, त्यापैकी जे टी नंबर आहे ते उत्तर असावं. डी व्ही एस गौडा हे रिकामी जागाचे केंद्रीय मंत्री आहे, तर सांख्यिकी आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी यांचे ते मंत्री आहेत. हे 2017 गोष्ट आहे, आता हे मंत्री बदललेले आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणती प्रक्रिया शिक्षणाच्या कलात व्यावसायिक अनुभवातून सामान्य ज्ञानाने कार्यरत प्राथमिक भूमिका मानली जाऊ शकते. 4 ऑप्शनपैकी जे आहे बी नंबरचं ऑप्शन, ते विशिष्ट परिस्थितीमध्ये शैक्षणिक तंत्रात सुधारणा करण्याची परवानगी देते, हे बरोबर आहे. खालीलपैकी कोणते सर्वात सूचक इच्छित वर्ग शिक्षणाचे वातावरण असणार आहे, याचं उत्तर जर आपण 4 ऑप्शनपैकी पाहिलं तर ते असेल वैयक्तिक सदस्यांच्या प्रतिष्ठेबद्दल उत्साह आणि आदराने दर्शवले जाणारे एक घटक. यानंतर पहिल्या 25 नैसर्गिक संख्यामधून यादृच्छिकपणे निवडलेली संख्या अविभाज्य संख्या असल्याची संभाव्यता, ही 9/25 हे ऑप्शन बरोबर आहे. यानंतर 197 नंबरचा प्रश्न जो आहे तो क्रिकेटवर आधारित आहे पुन्हा एकदा, जो की आपण एकदा सिक्वन्स लावली होती, खेळाडूंची नावे, खेळाडूंची भूमिका आणि त्यांच्या गावांची नावे, त्याच्यावर आधारितच हा प्रश्न आहे या ठिकाणी. आणि तो सगळं आपण व्यवस्थित सिक्वन्सनं लावलेला आहे आणि इथं प्रश्न विचारला आहे त्यावर आधारित की कोण पेस बॉलर आहे, तर पेस बॉलर जो आहे तो आहे बिशन. 198 नंबरला प्रश्न आहे, अशा संघटनेतील पर्यवेक्षकाचे सर्वात गंभीर व आव्हानात्मक समस्या सामोरे जावे लागते, ते म्हणजे प्राथमिक गट मूल्यांचा अर्थ विकसित करणे. हे 4 ऑप्शनपैकी योग्य उत्तर आहे. 199 नंबरला प्रश्न आहे, खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर, शब्द, संख्या निवडायची आहे, जसं लगदा तसं कागद तसं ताग बरोबर काय असेल, दोर, कापूस, सूत, टोपली, तर याचं उत्तर यायला हवं दोर. यानंतर शेवटचा प्रश्न होता, सोलर स्पेक्ट्रमचा कोणता भाग प्रामुख्याने ओझोन लेअरद्वारे शोषला जातो, एक तर आहे इन्फ्रारेड म्हणजे अवरक्त, त्याच्यानंतर विजिबल म्हणजे दिसणारा, तिसरा आहे अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा दूरचा अवरक्त, तर उत्तर असायला हवं अल्ट्राव्हायोलेट रेज.